शेतकऱ्याच्या तुरीचा शेवटचा दाणा खरेदी करण्याचे आश्वासन देणारे राज्य सरकार आपल्या शब्दापासून फिरले आहे. या विरोधात विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 29 एप्रिल रोजी उठबशा आंदोलन करण्यात आले. हेच आंदोलन जळगाव जमत तहसील कार्यालयासमोर काँग्रेस तालुका अध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या प्रसंगी शेतकऱ्यांच्या घरात तुरीचा शेवटचा दाणा असेपर्यंत शासन तूर खरेदी करणार अशी फसवी घोषणा देणारे राज्याचे मुख्यमंत्री व पणन मंत्री यांचा निषेध करण्यात आला. शासनाने खरेदी बंद केल्याने व्यापारी फौडी मोल भावाने तूर खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांवर उठबशा काढण्याची वेळ या सरकारने आणली. विश्वास ठेवला हीच शेतकऱ्यांची चूक झाली, म्हणूनच ही वेळ आली असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी दिल्या. या आंदोलनात राजू पाटील, युनुस खान, प्रवीण भोपडे, डॉक्टर सतीदेव वाकेकर, नितीन डगे, लताताई तायडे इत्यादी सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.